सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। साताऱ्यातील कमानी हौद परिसरामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींची सातारा शहरातून सातारा पोलिसांनी धिंड काढलेली आहे। बुधवारी मध्यरात्री 1 ते 1:30 सुमारास कमानी हौद परिसरामध्ये गोळीबार झाला। किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचं परिवर्तन अक्षरशः फायरिंगपर्यंत पोहोचलं आणि विशाल वायदंडे यांच्यावर धीरज ढोणे यांनी 4 राऊंड फायर केले। अंधाराचा फायदा घेत वायदंडे बचावला, मात्र घटनेची माहिती मिळताच नागरिक जमा होताच फायरिंग करणारा सराईत गुंड धीरज ढोणे, अर्षद शेख, विशाल पिलावरे यांच्यासह इतर 3 असे 6 संशयित फरारी झाले होते। या फरारी सराईत गुंडांना शोधण्याचे आवाहन सातारा पोलिसांसमोर होते। सातारा शहर शाहूपुरी LCB ची पथके त्यांचा शोध घेत होती। अखेर 31 डिसेंबर रोजी रात्री हे संशयित सातारा परिसरामध्ये आल्याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस शहर पोलिसांच्या DB पथकाने धीरज ढोणे, अर्षद शेख, विशाल पिलावरे यांना ताब्यात घेतले। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान सोमवारी सायंकाळी 7 सुमारास सातारा पोलिसांनी या सराईत गुंडांची सातारा शहरातून धिंड काढल्याची चर्चा सुरू होती। घटनास्थळी येऊन आरोपींकडून प्रत्यक्ष माहिती घेण्यात आलेली आहे, तसेच त्यांच्या राहत्या परिसरातही या आरोपींना नेण्यात आल्याचं समजत आहे। सोमवारी याबाबत सर्वत्र चर्चा सुरू होती। पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत असून अशा गुंडांची दहशत मोडीत काढण्यासाठी अशा कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया यावेळी समोर येत होत्या। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।